गव्हाण येथील रे शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनादन आत्मारंभ गट ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेह संमेलन आणि क्रीडा महोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रे शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनादन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेह संमेलन आणि क्रीडा महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, रयतचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनंता शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, वामन शेठ म्हात्रे, वसंत पाटील, जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख, इंदुताई म्हात्रे, मंजुळा कोळी, विजय घरत, भाऊ भोईर, मदन पाटील, किशोर पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापिका एस ए डोईफोडे, उपमुख्याध्यापक आर एल चौरे, पर्यवेक्षक डी डी भरणुके, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बी पी पाटोळे, अटल लॅबचे इन्चार्ज आर एस भोईर, गुरुकुल प्रमुख एस के भोईर, रयत बँकेचे लाइफ मेंबर व संचालक पी ए कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मी सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांना जाणं येणं पारितोषिक मिळाली अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. या शाळेचा आपण इतिहास बघितला, या समोरच्या रूममध्ये रामशेठ ठाकूर साहेब, वाटी देशमुख साहेब, आम्ही सर्व मंडळी या पडक्या शाळेमध्ये शिकलो. त्या शाळेचे आता बघता बघता रामशेठ ठाकूर साहेबांच्या कृपेने आशीर्वादाने ही शाळेची इमारत अतिशय अशी भव्य दिव्य इमारत या ठिकाणी उभी राहताना आपल्याला बघायला मिळत आहे. मागच्या बाजूला शिडकोने 2 कोटी 10 लाख रुपये द्यायचं कबूल केलं, प्रत्यक्षात खर्च 3.5 कोटी रुपये त्याचा येतो. त्याचा सर्व पुढचा 1.5 कोटीचा भार सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी उचललेला. आणि आपण पडक्या शाळेमध्ये शिकलो, शेणाच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर आपण शिकलो, अशी वेळ आपल्याच्या आत्ताच्या युगामधल्या विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून चांगल्या रूममध्ये पंख्याखाली त्यांना चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातनं रामशेठ ठाकूर साहेबांचं आपल्या या गव्हाण विभागावर अतिशय चांगलं प्रेम आहे. या शैक्षणिक संकुलामध्ये आज आपल्या विद्यालयाचं आणि ज्युनियर कॉलेजचं स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या स्नेहसंमेलनाकरता आणि बक्षीस वितरणाकरता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या संकुलाचं एक अतिशय भव्य दिव्य स्वरूप निर्माण केलं. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, माहिती नसेल असेल नाही, तुमच्या वडिलांना माहिती असेल कदाचित, का इथे एक चाळ होती, त्या चाळ सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांनी विटा वाहून आणि दगडी वाहून मारलेली होती. त्याच्यामध्ये रामशेठ पण होते, म्हणजे आम्ही वर्गमित्र. तिथून खालून दगडी लोटत लोटत आणायच्या, कुठं ट्रक आलेले असेल विटा उचायच्या, कवळं हे करायची. आणि ती चाळ नंतर काही वर्षांनी दबली पडली. त्यावेळेला ह्या शाळेचा एक विद्यार्थी, जागरूक विद्यार्थी, ह्याला ते खूप मनापासून लागलं का आपण ह्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.
आणि ते विद्यार्थी होते रामशेठ ठाकूर, आणि त्यांनी हे संपूर्ण संकुल उभं केलं त्यांच्या स्वतःच्या पायथ्यात स्वतःच्या जयंतीत. मित्र, असे विद्यार्थी घडायला पाहिजे, कारण रयत शिक्षण संस्थेचा ब्रीदच आहे स्वावलंबी शिक्षण, हेच आमचं ब्रीद. विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्ञानाच्याकडं त्यावेळा श्रीमंती होती, श्रीमंती काय कायमचीच राहते अशातला भाग नाही, आणि श्रीमंती कायमची राहत नाही तसं गरिबी कायमची राहत नाही. गरिबीमधून श्रीमंती कमवता येतं आणि एखादा फटका बसला तर श्रीमंत माणूस गरीब होतो. मग आता ह्या दोन्ही ठिकाणच्या वेळेला आपण काय करायला पाहिजे नाही, आपण एकच गोष्ट, जी स्थिती असेल त्या स्थितीवर आपण मात करायला पाहिजे, विजय मिळवायला पाहिजे. आणि विजय मिळवण्याकरता व्यक्तींनी सांगितलं काय करायला पाहिजे, परिश्रम. परिश्रम म्हणजे काय? परिश्रम फक्त खुदाईमध्ये नाही करावं लागत, माती खोदण्यात गेलं, शेतावर गेलं की परिश्रम नव्हे. आपलं जे कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य काय आहे? अभ्यास करणं, चांगले मार्क काढणं. ज्या ज्या विविध स्पर्धा शाळा स्तरावरती आज आयोजित केल्या जातात तिथं आपण प्रावीण्य मिळवणं. आणि मला खात्री आहे की आता जितकी बक्षीस तुम्ही घेतलीत ती पाहिल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगली बक्षीस घेतलीत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.